सराव संचा 3.3 खालील संख्यांची घनमूळी काढा. एक नंबर 8000. 8000 बरोबर 8 × 1000. 8 म्हणजे 2 × 2 × 2 आणि 1000 म्हणजे 10 × 10 × 10. 2 चा गुणाकार 3 वेळा आहे, 2 चा घातांक 3 आणि या ठिकाणी 10 चा गुणाकार 3 वेळा म्हणजे 10 चा घातांक 3 बरोबर 2 × 10 आणि या दोन्ही याचा घातांक 3 म्हणजे किती 20 चा घातांक 3. 20 चा घातांक 3 म्हणून उत्तरामध्ये काय येईल, घनमुळात 8000 बरोबर येईल घनमुळात 20 चा घातांक 3. या ठिकाणी आपण दोन्ही बाजूचे घनमूळ घेतले म्हणून घनमुळात 8000 बरोबर 20. उदाहरण क्रमांक 2, 729 चे आपल्याला घनमूळ काढायचे आहे. 729 बरोबर 9 × 81 आणि जे 81 × जर आपण 9 केलं, या ठिकाणी 9 × 1 = 9, 8 × 9 = 7, 729 मिळतं आणि 81 म्हणजे काय, 9 × 9 = 81 जे 9 × 9 म्हणजे 9 चा गुणाकार किती वेळा आहे, 3 वेळा म्हणजे 9 चा घातांक 3. म्हणून घनमुळात 729 बरोबर इथे येईल घनमुळात 9 चा घातांक 3. या ठिकाणी दोन्ही बाजूचे आपण घनमूळ घेतले म्हणून घनमुळात 729 बरोबर उत्तर येईल 9. उदाहरण क्रमांक 3, 343. 343 चे अवयव पाडू. 343 म्हणजे 7 × 49 कारण 49 × जर 7 केलं आपण या ठिकाणी, तर या ठिकाणी 7 × 9 = 63, 5 × 4 = 6, 7 × 28 = 28 × 6 = 34. 343 आता 49 म्हणजे किती, 7 × 7 या ठिकाणी 7 चा घातांक 3 कारण 7 चा गुणाकार 3 वेळा. म्हणून घनमुळात 343 बरोबर 7. उदाहरण क्रमांकच्या 512 चे घनमूळ आपल्याला काढायचे. यासाठी आपण पहिल्यांदा 512 अवयव पाडू. 512 चे अवयव 2 × 256 आणि 256 चे अवयव 2 × 2 × 128 आणि 128 चे अवयव 2 × 2 × 2 मिळते 64. तर 64 आपल्याला माहित आहे, 64 म्हणजे 2 × 2 × 2 × 4 × 16 आणि पुन्हा 16 चे अवयव पडू आपण. 16 चे अवयव पडतील या ठिकाणी 2 × 2 × 2 × 4 16 म्हणजे किती, 4 × 4 बरोबर आहे. 2 चा गुणाकार 3 वेळा आहे या ठिकाणी आणि 4 चा गुणाकार आहे 3 वेळा. 512 बरोबर 2 × 4 या दोन्ही याचा घातांक येईल 3 बरोबर येते 8 चा घातांक 3. म्हणून ऋण 512 बरोबर ऋण 8 चा घातांक 3. म्हणून घनमुळात ऋण 512 बरोबर ऋण 8. उदाहरण क्रमांक 5, ऋण 2744 या ठिकाणी एकक स्थानचा अंक 4 आहे म्हणून हा 2 ने काय विभाज्य आहे. तसेच ही संख्या 8 ने सुद्धा विभाज्य आहे. म्हणून आपण एक काम करू, पहिल्यांदा 2744 चे अवयव आणि 2744 / 8 8 × 8 = 24 27 × 24 काढले तर 13 × 3 राहते, वरचे घेतले 4 8 × 8 = 24 8 × 3 = 32 34 × 32 काढले 2 राहिले आणि 8 × 3 = 24 0 म्हणजेच किती ते 27 × 44 2744 बरोबर 8 × 343 343 म्हणजे आपल्याला माहित आहे 8 × 7 ×
एकोणपन्नास. आठ म्हणजे किती, दोन गुणेला दोन गुणेला दोन, दोनचा गुणाकार तीन वेळा, गुणेला सात, आणि एकोणपन्नास म्हणजे सात गुणेला सात. या ठिकाणी दोनचा घातांक तीन आणि सातचा घातांक तीन, म्हणून काय म्हणते, दोन गुणेला सात याचा घातांक तीन, म्हणजेच किती, चौदाचा घातांक तीन मिळणार आपल्याला, दोन हजार सातशे चौवेचाळीस. ऋण दोन हजार सातशे चौवेचाळीस बरोबर ऋण चौदाचा घातांक तीन, म्हणून घनमुळात ऋण दोन हजार सातशे चौवेचाळीस बरोबर ऋण चौदा. उदाहरण क्रमांक सात, बत्तीस हजार सातशे अडुसष्ट या संख्येचे आपण भाग पाडू. पहिल्यांदा अवयव पाडू, बत्तीस हजार सातशे अडुसष्ट या संख्येला आपण भाग देऊ आठ ने भाग देऊ. बत्तीस हजार सातशे अडुसष्ट भागीला आठ चुक बत्तीस, किती राहिली तर शून्य, वरचा घेतला सातचा भाग जात नाही, मी शून्याचा भाग दिला, वरचे घेतले सहाचे, आठ नऊ बहात्तर, बहात्तर दिले, किती राहिली इथं चार राहिले, वरचे घेतले आठाचे आणि किती ते आठ सक्कम अठ्ठेचाळीस, सहाचा भाग दिला, अठ्ठेचाळीस गेली इथे मिळाले शून्य, म्हणजे बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे भाग आठ गुणेला चार हजार शहाण्णव, आणि चार हजार शहाण्णवचे भाग कसे पडतील, आठ गुणेला पुन्हा याला भाग जर दिला तर आठ गुणेला पाचशे बारा, आणि पाचशे बाराचे भाग कसे पडतील, इथं आठ गुणेला वरचे घेतले आठ गुणेला पाचशे बाराचे भाग पडतील इथं आठ गुणेला चौसष्ट, आणि चौसष्ट आपल्याला माहित आहे इथं आठ गुणेला आठ गुणेला या ठिकाणचे आठ गुणेला चौसष्ट पुढील चार गुणेला चार गुणेला चार चौसष्ट अवयवपद. बत्तीस हजार सातशे अडुसष्ट, बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर आठचा गुणाकार तीन वेळा, आठ गुणेला आठ गुणेला आठ गुणेला चारचा गुणाकार तीन वेळा, म्हणून आठचा घातांक तीन गुणेला चारचा घातांक तीन, आठ गुणेला चार या दोघांचा घात आहे तीन, म्हणून तिथे आठ चु बत्तीसचा घातांक येते तीन. घनमुळात बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर प्रश्न क्रमांक दुसरा, घनमूळ काढा. त्या ठिकाणी आपण अवयव पाडू, सत्तावीस भागीला एकशे पंचवीस. आता आपल्याला माहित आहे सत्तावीस म्हणजे किती, तीन गुणेला तीन नऊ आणि नऊ ते सत्तावीस, म्हणजे तीनचा गुणाकार तीन वेळा, तीन तेरी नऊ आणि नऊ ते सत्तावीस, आणि एकशे पंचवीस म्हणजे किती, पाच गुणेला पाच 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 पंचवीस गुणेला पाच एकशे पंचवीस, म्हणजे काय म्हणत आहे इथे तीनचा गुणाकार तीन वेळा म्हणजे तीनचा घन आणि पाचचा गुणाकार तीन वेळा म्हणून पाचचा घन. घनमुळात सत्तावीस छेद एकशे पंचवीस बरोबर घनमुळात तीनचा घात तीन भागेला घनमुळात पाचचा घात तीन, आणि याचं उत्तर येईल तीनचा घात तीन, घनमुळात तीनचा घात तीन म्हणजे तीन आणि घनमुळात पाचचा घात तीन म्हणजे उत्तर येईल पाच, म्हणून घनमुळात सत्तावीस छेद एकशे पंचवीस बरोबर तीन छेद पाच. उदाहरण क्रमांक दोन, घनमुळात सोळा छेद चौपन्न. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा सोळा छेद चौपन्न याचे अवयव पाहू, सोळा भागेला चौपन्न, दोन गुणेला आठ आठ दोन सोळा आणि दोन गुणेला सत्तावीस म्हणजे किती चौपन्न, दोन दोन इथे कटले किती राहील आठ छेद सत्तावीस, आठ म्हणजे किती, दोनचा गुणाकार तीन वेळा, दोन गुणेला दोन गुणेला दोन म्हणजे दोबे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ, सत्तावीस म्हणजे तीन गुणेला तीन, तीन तिरी नऊ आणि नऊ तिरी सत्तावीस म्हणजे दोनचा गुणाकार तीन वेळा, मग काय म्हणता येईल दोनचा घातांक तीन भागेला तीनचा घातांक तीन, म्हणजे सोळा हे चौपन्न बरोबर दोनचा घातांक तीन आणि तीनचा घातांक सुद्धा तीन, म्हणून घनमुळात सोळा हे चौपन्न बरोबर घनमुळात दोनचा घातांक तीन छेद तीनचा घातांक तीन, मग काय म्हणता येईल घनमुळात दोनचा घातांक तीन आणि घनमुळात
तीन का घातांक तीन या ठिकाणी घनमुळात दोन चा घातांक तीन म्हणजे किती येते दोन आणि घनमुळात तीन चा घातांक तीन म्हणजे किती तीन उत्तर येईल सोळाचे घनमुळात सोळाचे चौपन्न बरोबर दोनशे तीन उदाहरण क्रमांक तीन जर घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ तर घनमुळात शून्य पूर्णांक शून्य 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 सात दोन नऊ बरोबर किती घनमुळात शून्य पूर्णांक शून्य 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 सात दोन नऊ या संख्येला आपण परिमेय संख्येच्या स्वरूपामध्ये लिहू म्हणजे घनमुळात सातशे एकोणतीस भागेला दशचिन्हानंतर सहा घर आहेत म्हणून काय ते एक वर आपण सहा शून्य ठेवू म्हणजे इथं मिळेल आपल्याला दहा लक्ष म्हणून घनमुळात सातशे एकोणतीस भागेला घनमुळात दहा लक्ष सातशे एकोणतीस चं घनमूळ दिलेलं आहे या ठिकाणी नऊ आणि त्याच घनमूळ येईल शंभर बरोबर दशचिन्हानंतर शून्य पूर्णांक शून्य नऊ म्हणून घनमुळात शून्य पूर्णांक शून्य 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 सात दोन नऊ बरोबर शून्य पूर्णांक शून्य नऊ